वीकेंड आणि ख्रिसमसचा आनंद साजरा करण्यासाठी पुणे मुंबईसह गुजरात मधून अनेक पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल झालेले आहेत. लायन्स आणि टायगर पॉइंट या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पर्यटक कुटुंबांसह लोणावळ्यामध्ये दाखल झाले असून पर्यटनाचा आनंद घेत आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांनी. आणि 9 वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक जे आहेत ते आता लोणावळा असेल किंवा खंडाळ्याकडे वळू लागलेले आहेत. आपण पाहू शकतो की लोणावळा आणि खंडाळ्यातील जे लायन्स पॉईंट असेल किंवा टायगर पॉईंट असेल या ठिकाणी हाऊसफुल झालेलं आपल्याला पोहोच पाहायला मिळत आहे. आम्ही जळगावहून आलो आणि आमचा 2 दिवस प्लॅन आहे इथं लोणावळ्याला थांबायचा आणि पूर्ण पर्यटन स्थळ पाहून खूप आनंद घ्यायचा. आता सुट्ट्या आहेत 3 दिवसाच्या म्हणून काय सांगाल? 3 दिवस आता सुट्ट्या आहेत, 9 वर्ष येईल, नाताळ आणि विकेंड कसं साजरं करणार? सुट्टीवर इथं फिरूनच साजरे करणार आम्ही सगळीकडे. आता खूप पॉईंट बघायचे आहेत अजून बाकी आहे, ते पण फिरणार आणि मगच घरी जाणार. नक्कीच आपण पाहिलं तर अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी लोणावळा नगरी म्हणजेच लोणावळाची पंढरी म्हणली तरी काय हरकत नाही, या पंढरीच्या पंढरी नगरीमध्ये जे आहे ते अनेक पर्यटक जे आहेत ते दाखल होण्यास सुरुवात झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अभिजित पिसे सह रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे.